शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। शहर में कोरोना के चलते लॉकडाउन किया गया है, जिसे रोज मजदूरी करने वाले गरीबों पर भूखे रहने की नौबत बता रही है। लेकिन इन जरूरतमंदों को लॉकडाउन के चलते बीजेपी की ओर से प्रभाग क्रमांक 37 दक्षिण पश्चिम नागपुर में केंद्रीय मंत्री नितिन गडकरी और विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस के मार्गदर्शन में रोजाना करीबन 2000 लोगों को खाना बांटा जा रहा है। लॉकडाउन में कोई भी गरीब भूखा ना रहे, इसी के चलते रोजाना यह अन्नदान किया जा रहा है। आम्ही दक्षिण पश्चिम तर्फे प्रभाग 37 मध्ये भोजनदानाचं वितरण करत आहे। या संपूर्ण नागपूर शहरामध्ये या प्रभागामध्ये प्रभाग 37 तर्फे जवळपास 2500 लोकांचं भोजन दररोज वितरित करत आहे। यामध्ये आम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्ड तयार केलं आहे, जेणेकरून एका परिवारामध्ये जर 5 लोक असतील त्या कार्डवर 5 लोक राहतील आणि त्यांना तसं देण्यात येईल। या प्रकारचे जवळपास आम्ही 11 तारखेपासून तर 3 जूनमध्ये हा सतत कार्यक्रम सुरू राहणार आहे भोजनदानाचा। भारतीय जनता पार्टी प्रभाग 37 तर्फे इथे आम्ही हे भोजनदान सुरू केलेलं आहे। आतापर्यंत आम्ही 1000 डब्बे दररोज आमच्या प्रभागामध्ये वाटत होतो, पण जनतेची जी मागणी होती आमच्याकडे ती जास्त येत होती, त्यामुळे भारतीय जनता पार्टी प्रभाग 37चे कार्यकर्ते आम्ही एकत्र बसलो आणि सगळ्यांनी मिळून एक निर्णय केला की बा आपण आता सगळ्यांना अन्नदान करावं, आणि मग एक पास तयार केली आणि आमच्या भागातले जवळपास आज आम्ही इथे 523 कार्ड आतापर्यंत आम्ही आमच्या या प्रभागामध्ये वितरित केले आहे आणि 523 कार्डाच्या माध्यमातून जवळपास 2500 लोकांना अन्नदान इथनं सुरू झालेलं आहे। हे आता आम्ही पहिले 17 मेपर्यंत पहिले हे जे लॉकडाऊन आहे इथपर्यंत राहील, त्याच्यानंतर जर लॉकडाऊन समजा वाढलं तर आम्ही 3 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढेल असा आमचा अंदाज आहे। तिथपर्यंत आम्ही हे किचन आम्ही नेऊ आणि त्याच्यानंतर जर लॉकडाऊन वाढलं तर परत आम्ही भारतीय जनता पार्टीचे प्रभाग 37चे कार्यकर्ते बसू, पण आम्ही आमच्या प्रभागातले आम्ही नगरसेवक आहोत, आम्ही सगळे इथले सगळे प्रमुख कार्यकर्ते आहोत, पण आम्ही आमच्या प्रभागातल्या कुठल्याही गरजू व्यक्तीला अन्न वाचून राहू देणार नाही, हे आम्ही मात्र तुम्हाला नक्की निश्चित सांगतो। एक चांगला उपक्रम या भागातील भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक दिलीप दिवे, अहमद तबाने, नंतर आपल्या माजी महापौर विस्कारताई आणि कडू यांनी एक चांगला उपक्रम घेतला। रोज भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये गरजू मजूर असेल, कामगार असेल, यांचं रोज दोन्ही टाईमचं जेवण कसं होईल याचा प्रयत्न करत आहेत। आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस करत आहेत आणि त्यांच्याच मतदारसंघामध्ये आमचे सगळे कार्यकर्ते तन मन धनाने या महामारीचं जो कोरोनाची जी महामारी आहे त्याच्यात गरिबाच्या घरी दोन्ही वेळेचं जेवण जावं, त्याचं उपाशी राहून याच्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करत आहे।